वर्धा जिल्ह्यातील मिर्झापूर नेरी गावची आदर्श हरित गावाकडे वाटचाल सुरू आहे. 2007 साली आर्वी शहराला लागून असलेल्या 1 किलोमीटर अंतरावर या गावाचं पुनर्वसन झालं. 2007 ते 2017 पर्यंत ग्रामपंचायतीला प्रशासक होते. 2017 ला या गावामध्ये बिनविरोध निवड होऊन या गावचे पहिले सरपंच म्हणून बाळा सोनटक्के यांची निवड झाली. त्यांच्या पुढाकारानं ग्रामपंचायतीचा कारभार सुरू झाला आणि या गावातली कामं हळूहळू मार्गी लागायला सुरुवात झाली. तरीही गावात समस्यांचा डोंगर होताच या पार्श्वभूमीवर 2017 ला पाणी फाउंडेशनच्या वतीनं मिर्झापूर नेरीमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. गावातील युवक युवतींनी गावाच्या विकासासाठी तसंच पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हिरीरीनं भाग घेऊन प्रथम 4 दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि इथून या गावाच्या प्रगतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यात सहभाग घ्यायला आम्ही सुरुवात केली. पहिलं तर 2017 मध्ये पाणी फाउंडेशन मध्ये भाग घेतला, त्याचं दुसरं बक्षीस आम्ही पटकावलं. त्यानंतर गाडगेवा स्वच्छता अभियान आहे, स्मार्ट ग्राम आहे, दलित वस्ती सुधार योजना, या अनेक अशा योजनात आम्ही भाग घेऊन अनेक प्रकारचे बक्षीस आम्ही पटकावले आणि घेतले आणि एक मोठी रक्कम आमच्यासाठी एक तयार झाली. मग या रकमेतून समाज उपयोगी कोणते कामं करू शकतो याचा आम्ही आराखडा तयार केला. युवक युवतींनी प्रशिक्षण घेऊन झाल्यानंतर गावकऱ्यांना सोबत घेऊन बांधबंदिस्ती, शेततलाव, रेन वॉटर, नालाखोलीकरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे अशा प्रकारची सर्व जलसंधारणाची कामं केली. प्रत्येक घरी पाखरांकरता पाण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक घराला निसर्गाचं नाव देऊन घरावर महिलांच्या नावाची पाटी लावण्यात आली. प्रत्येक घरी ग्रामगीता वाटण्यात आल्या आणि हे गाव या स्पर्धेत जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरलं. संघर्षानंतर बळाभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वात मिळाले नेरी मिर्झापूर या गावाला ग्रामपंचायत स्थापन झाली. ग्रामपंचायत स्थापनेनुसार आमचे 9 बचत गट तयार झाले. 9 बचत गटाच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय चालू केले. शेवड्या, सरगुंडे, पापड, कुरुड्या आणि हॉटपॉटमध्ये टाकायचे कापड आणि तसेच एलईडी सिरीज सुद्धा तयार केलेली आहे. या आम्हाला शासनाकडून अजून याबद्दल काही सुविधा मिळाल्या तर आम्ही सामूहिक व्यवसाय चालू करणार आहे. अगर एमएसएमई के मार्फत हमें कुछ स्किल मिलता है तो हम जो गांधी जी ने बोला था कि गांव की तरफ चलो, हमें भी नहीं लगता कि हम घर छोड़ के मुंबई पुणे जाएंगे. अगर हमको यहाँ पे स्किल प्रोवाइड होता है और कुछ सरकार की ओर से मदद होती है तो हम भी यहाँ पे एक अच्छा रोजगार तैयार करके उसमें एक देश के विकास में भी हम हाथ बार लगा सकते हैं और एक अच्छा रोजगार प्राप्त कर सकते हैं.